नितीन दीक्षित दिग्दर्शित अवताराची गोष्ट ख्रिसमस स्पेशल रिलीज असेल. आदिनाथ कोठारे सोबत मिहिरेश आणि यश हे बाल कलाकार, तसेच सुलभा देशपांडे, लीना भागवत, सुनील अभ्यंकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटात काही हायलाइट करावेसे वाटणारे मुद्दे हे असे आहेत. कौस्तुभ विष्णूचा 10वा अवतार आहे. या गोष्टीवर कौस्तुभचा आणि त्याच्या मित्राचा म्हणजेच मंगेशचा गाढ विश्वास होता आणि तो विश्वास तुटल्यानंतर कौस्तुभचा राग राग होतो. पण मंगेश जो कौस्तुभचा भक्त म्हणून समोर येतोय तो अजूनही कौस्तुभ देव आहेच यावर कायम विश्वास ठेवून असतो. इनफॅक्ट हा त्याचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जातो. ही अशी कथा आपण जनरली महापुरुष आणि त्याचा अनुयायी या नात्यामधलं शाश्वत सत्य म्हणून सध्या पाहत आहोत. लहानपणापासून विष्णू अवताराच्या गोष्टी ऐकून ऐकून एक लहान मुलगा आपण विष्णूचा 10वा अवतार आहोत असं स्वतःलाच कन्व्हिन्स करतो आणि मग त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांची उत्तरं या चित्रपटात दिली आहेत. अवतार म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे अवताराची गोष्ट. पण हा प्रयत्न बऱ्यापैकी गोंधळात टाकतो. देवाचा अवतार आणि चमत्कार आणि त्याचा भक्त हा सगळा तिढा चौथीच्या मुलाला समजून देताना वापरलेले संवाद थोडे कन्फ्युजन निर्माण करतात. देवाच्या अस्तित्वाबाबतचे दिग्दर्शकाचे विचार अगदी क्लिअर होते, पण ते संवादांतून आणखी उत्तमरित्या मांडता येऊ शकत होते जे इथे होत नाही. चित्रपट उगीचच ताणला गेलाय. कथा मांडताना वेळेचं विभाजन करता येणं गरजेचं होतं जे इथे जमलं नाहीये. ऑलमोस्ट अर्धा चित्रपट कौस्तुभच्या अवतारावर जातो आणि त्यानंतर हा मानसिक विकार का होतो, कसा बळावतो याची उकल दाखवलीच गेली नाहीये. थोडक्यात चित्रपट सोल्युशन देतानाच अगदी आटोपता घेतला गेलाय. कथा विस्तार अधिक व्यवस्थित आणि सुटसुटीत होऊ शकला असता. दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संगीत या सर्वच बाबतीत चित्रपट सरस झालाय. फक्त काही वेगळं पाहतोय असं इथे वाटत नाहीये. चित्रपट छान खुलवता आला असता. जवळजवळ 2 तासाचा चित्रपट, तरीही त्यामध्ये मनोरंजक एलिमेंट्स कंटिन्यू ठेवणं इथे जमलेलं नाहीये. ते थोडे प्रयत्न कमी पडलेत. मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स. पण तुम्ही सिनेमागृहात नक्की जा, हा चित्रपट पहा आणि तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील ते या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका.